Our Governor Rajendra Alekar said if you want to become a good politician, doctor, advocate, architect and IPS officer, one should be a good human being first. Alekar was speaking after felicitating Dr. Dattaram Desai Nana at function organized by Dr. Dattaram Desai Nagrik Satkar Samiti, Savai Vere, in the presence of ex-Lokayukta Ambadas Joshi, Padmashri Vinayak Khedekar and Savai Vere ex-Sarpanch Mohan Verekar. समाजात अशी गवसणी घालपाचे काम असा. काम लहान नाही, ते लहान गाव जरी असलो तरी लहान काम नाही. हे कामातल्यान आमकां खूप फुडें वचपाचे आसता. आणि या कामा खातीर आता हांगासर आम्ही पळयला, सगळे जाण म्हणतात की दोतोर बरो, दोतोर बरो अशें आसता काय कितें. हांव आनी एक प्रसंग सांगता तुमकां. बेजीक किदें आमकां करपाची गरज आसा ताजी एक सांगता. हांव हिमाचल प्रदेशाकच आसतना हांव एका प्रवासान वतालो गाडयेंतल्यान. म्हजे बरोबर म्हजो ADC आसता, तो ADC म्हजे बरोबर गाडयेन बशिल्लो. आणि तो म्हणपालो, सर आपसे एक पूछना चाहता हूं. ठीक आहे म्हटले, विचार. ताणें म्हाका एक प्रश्न केलो. तो म्हणपाक लागलो, हाव टू बिकम अ गूड पॉलिटिशियन. आता गूड पॉलिटिशियन म्हणटकीर हांवूय चिंतपाक लागलो. म्हणजे आमचे कडेन उलट अर्थाचे शब्द लिहा अशें म्हणटकच गूड आणि पॉलिटिशियन अशें जाता काय कितें. हांगा कोण पॉलिटिशियन ना न्ही, पण गूड पॉलिटिशियन, हाव टू बिकम अ गूड पॉलिटिशियन. हांवूय चिंतपाक पडलो, हाव टू बिकम अ गूड पॉलिटिशियन. हांवें ताका मागीर मातशें रावून एक 2-3 मिनटांनी उत्तर दिलें. ताका सांगलें हांवें, गूड पॉलिटिशियन नांवाची कांयच गोश्ट आसना, गजाल आसच ना. गूड डॉक्टर म्हणूनय बरें कांयच आसना, गूड ॲडवोकेट म्हणूनय आसना, गूड आर्किटेक्ट म्हणूनय आसना, गूड IPS ऑफिसर म्हणूनय आसना. गूड म्हणटा तो कसो कोणूच आसना. कितें जर आसपाची गरज आसा जाल्यार गूड ह्युमन बिईंग आसपाची गरज आसता. व्यासपीठाचेर आशिल्ले म्हजे मित्र बिहारचे राज्यपाल माननीय श्री राजेंद्रजी आर्लेकर, गोयचे लोकायुक्त आणि माजी निवृत्त न्यायाधीश हायकोर्टाचे माननीय श्री अंबादासजी जोशी, म्हजे मामा श्री विनायकजी खेडेकर, तशेंच सावयवेऱ्या येवच्या पयलीं पासून ज्यांचे कडेन म्हजी वळख आशिल्ली आणि मैत्री आशिल्ली, असे आयच्या ह्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री मोहनबाब बेरेकार, तुम्ही सगळे ज्या प्रत्येक मनशा कडेन म्हजे केन्ना ना केन्ना तरी संबंद आयला, खंय ना खंय तरी हांवें तुमकां त्रास केल्या, काम करपा खातीर म्हणूया किंवा दुसऱ्या कसल्या कारणा खातीर, अशे सगळे म्हजे आप्तेश्ट, नातेवाईक, मार्गदर्शक, सादले सारखे मार्गदर्शक आसा हांगासर सगळे. आनीक ही डॉक्टर दत्ताराम देसाई नागरीक स्वागत समिती, तिचे सगळे आमचे पदाधिकारी, आणि येदो मोठो अवमान मांडला की म्हाका अशें दिसपाक लागलां की एक कुंडेंत लायिल्लो वड आसता, वडाचें झाड कुंडेंत लायता, ताका बॉन्साय म्हणटात आयच्या काळांत. आनी जेन्ना मोठे वड दिसना तेन्ना एक बारीकशें बॉन्साय झाड आसता, ताजे कडेन बोट दाखोवप आनी हो वटवृक्ष हा म्हणून सांगप, अशी कितें तरी परिस्थिती जाल्या अशें म्हाका दिसता. की म्हाका समाज कार्याचो वटवृक्ष अशें जर समजतात तर म्हजे दृश्टीन तशें कांय ना. हें सगळें ठरोवन कांयच करूं ना की हांव समाज कार्य करतलो आनी कशें करतलो तशें करतलो अशें कांयच ना. समोर जें जें कितें दिसत रावलें तें करीत रावलो आनी अखेर मढवलंही त्या माझ्या समस्त गांवकरी बंधू भगिनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गोव्यातील सुपुत्र राज्यपाल महोदय आणि इतर मान्यवर पंचक्रोशीतील नागरिक या सर्वांना एकत्रित वंदन करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि हे भाग्य मला ज्यांनी दिलं त्या सत्कार समितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही माझं कर्तव्य आहे. काही काळानंतर त्यांनी या ठिकाणी आपलं घरकुल उभं केलं आणि त्या ठिकाणी
गेली 43 वर्षे ते आपली सेवा या ठिकाणी देत आहेत. नानांचा सत्कार व्हावा अशा प्रकारचा विचार या ठिकाणच्या अनेक युवकांमध्ये होता. गेल्या वर्षी पद्मश्री विनायक खेडेकर, उदय भांबरे साहित्यिक आणि कैलासवासी संजीव वेरेकर साहित्यिक यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. आणि त्याचवेळी महेश भूमकर, अनिल वेरेकर अशासारखी काही मंडळी एकत्र झाली आणि म्हणाली यांचा सत्कार साहित्यिकांचा होतो तेव्हा नानांचा सत्कार कधी झायचा. फॉर प्राईम मीडिया जर्नलिस्ट संजय नाईक पोंडा.